आबासाहेब काकडे विद्यालयाच्या ऑनलाईन तासिकेत सर्वांचं स्वागत आहे. विषय गणित इयत्ता 7वी आपण पाठ पाहतोय 6वा घातांक. या पाठामध्ये मागील तासाला आपण दोन घातांकाचे नियम पाहिले की पाया समान जर असेल की ज्या ठिकाणी दाखवले याचा घातांक एम गुणिले याचा घातांक एन, या ठिकाणी जो पाया आहे तो आहे समान म्हणजे ए आहे. तर या ठिकाणी जेव्हा असे पाया समान असणाऱ्या संख्या दिलेल्या असतात तेव्हा पाया जो आहे तो तसाच राहतो आणि घातांकाची फक्त बेरीज केली जाते की जशी या ठिकाणी दाखवलेली आहे याचा घातांक एम अधिक यांची बेरीज केलेली आहे. आणि जेव्हा दोन समान पाया असणाऱ्या घातांकित संख्या असतात त्या घातांकाची जेव्हा भागाकार करायचा असतो तेव्हा त्या ठिकाणी पाया आहे तोच राहतो, फक्त घातांकाची वजाबाकी होते. त्यानंतर पुढं गणित दिलेलं आहे एचा घातांक एम भागिले एचा घातांक यम. आता तुम्ही पाहू शकता की त्याच संख्येनं त्याच संख्येला भागलेला आहे, फक्त दोन्ही संख्या घातांकित आहेत. मग लक्षात घ्या की जर नियमाप्रमाणे आपण वजाबाकी केली तर एचा घातांक यम जो आहे त्याच्यातून आपल्याला दुसऱ्या पाया समान असणाऱ्या घातांकाचा वजाबाकी करायची आहे. तर या ठिकाणी एचा घातांक यम वजा यम, यममधून यम जर गेला तर खाली शून्य राहतील की मग उत्तर येईल शून्य. की जसं पाचातून पाच गेलं तर उत्तर शून्य, तर दोनातून दोन गेले तर उत्तर शून्य, तर तसं यममधून यम गेला तर उत्तर किती येईल शून्य. म्हणजे आपल्याला एचा घातांक यम भागिले एचा घातांक यम याचं उत्तर काय मिळाले, एचा घातांक शून्य. पण लक्षात घ्या कोणती जर संख्या असेल तिचं जर त्याच संख्येला त्याच संख्येनं जर भागलं, समजा पाचला पाचनं जर भागलं तर पाच एक पाच म्हणजे उत्तर पाच येतं, दोनला जर दोननं भागलं दोन छेद दोन तर त्याचं उत्तर एक येतं, दहाला जर दहानं जर भागलं तर त्याचं उत्तर काय येतं एक येतं. म्हणजे त्या संख्येला जर त्या संख्येनं भागलं तर त्याचं उत्तर शून्य सोडून तर त्या संख्येचं उत्तर किती येतं एक येतं. मग अशावेळी ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत एचा घातांक यम भागिले एचा घातांक यम यांचं उत्तरसुद्धा काय येईल, एचा घातांक यम भागिले एचा घातांक यम याचं उत्तरसुद्धा एक येईल. याचाच अर्थ काय होतो की एचा घातांक जर शून्य असेल तर त्याचं उत्तर एक येतं. एचा घातांक जर शून्य असेल कोणत्याही संख्येचा शून्य सोडून तर त्या संख्येचा घातांक जर शून्य असेल तर तिचं उत्तर एक येतं. तर हा नियम लक्षात ठेवा की समजा पाचचा घातांक जर शून्य आहे तर त्याचं उत्तर किती येईल एक, दहाचा घातांक शून्य आहे तर त्याचं उत्तर किती येईल एक, वीसचा घातांक शून्य आहे त्याचं उत्तर किती एक. त्यानंतर पुढील संख्या दिलेली आहे पा एचा घातांक एक. तर मग लक्षात घ्या त्या संख्येचा घातांक जसं दोन असेल एचा घातांक दोन तर याचा अर्थ होतो एचा दोनदा गुणाकार. एचा घातांक जर तीन असेल तर याचा अर्थ होतो एचा तीनदा गुणाकार एशीच. मग तसं एचा घातांक एक आहे म्हणजे एचा एकदाच गुणाकार म्हणजे त्याचं उत्तर एच येईल. जसं या ठिकाणी मी दाखवलेलं आहे म्हणजे कोणत्याही संख्येचा जर घातांक एक दिलेला असेल तर तिचं उत्तर तीच संख्या येते. की जसं पाचचा घातांक जर एक दिला तर पाचचा घातांक एक म्हणजे उत्तर किती येईल पाचच, जर दोनचा घातांक एक दिला तर त्याचं उत्तर किती येईल दोन. आणि याचाच अर्थ काय आहे की ज्या संख्येचा घातांक दिलेला नसेल की जसं पाचचा घातांक दिलेला नाही म्हणजे तिचा घातांक किती असतो एक, दोनचा घातांक दिलेला नाही म्हणजे इथं घातांक किती मानू शकतो आपण एक. त्यानंतर पुढील भागाकार पहा की या ठिकाणी तीनचा घातांक दोन भागिले तीनचा घातांक चार दिलेला आहे. मग आपण पाहिलेल्या नियमानुसार यांची जर वजाबाकी केली तर तीनचा पाया दोन्हीकडं पाया सारखा आहे मग पाया तोच राहील आणि घातांकाची वजाबाकी होईल. मग या ठिकाणी गणित काय तयार झाले, तीनचा घातांक दोन वजा चार. आता या ठिकाणी दोन लहान आहेत चार मोठे आहेत, मग वजाबाकी करताना चारातून दोन वजा करावे लागतील. पण इथे दोनला चिन्ह नाही म्हणजे धनचिन्ह आहे आणि चारला ऋणचिन्ह आहे म्हणजे ऋणचिन्ह उत्तराला येईल. मग काय उत्तर येईल, तीनचा घातांक दोनच येईल पण चारला ऋणचिन्ह आहे, चार मोठे आहेत आणि चारला ऋणचिन्ह आहे म्हणून उत्तराला ऋणचिन्ह येईल, वजाचं चिन्ह येईल. म्हणजे उत्तर काय आलं, तीनचा घातांक ऋण दोन आलं. मग ऋण दोन जे उत्तर आलेलं आहे ते आपण मागच्या तासालाच पाहिलेलं आहे. पण इथं जर भागाकाराच्या रूपात हे संख्या लिहिल्या की तीनचा गुणाकार दोनदा लिहिला तर ते होईल तीन गुणिले तीन, आणि तीनचा गुणाकार चारदा जर लिहिला
तर ते होतील 3 × 3 × 3 × 3 या ठिकाणी ह्या 3 ला हे 3 जातील, त्यानंतर ह्या 3 ला हे 3 जर गेले तर खाली काय शिल्लक राहतील 3 × 1 = 3 आणि खाली 3 चा 2 गुणाकार म्हणजे 3 चा वर्ग। मग या ठिकाणी आपल्याला काय मिळालंय पहा की (3)² (2 म्हणजेच आपल्याला उत्तर काय मिळालंय 3^2 म्हणजेच किती आहे 1/3 वर्ग। 3^2 म्हणजेच 1/3 वर्ग। या ठिकाणी आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे। तर या ठिकाणी पहा की आपण मागील जो हे पाहिलाय नियम की (a^0) असेल तर उत्तर 1 मिळतंय आणि (a^) जर 1 असेल कोणत्याही संख्येचा 0 सोडून तर त्याचं उत्तर 30 संख्या मिळती। आणि तसंच एखाद्या संख्येचा जर (ऋण)घातांक असेल की जसं इथं (ऋण)घातांक आहे (a^ ) आहे तर त्याचं उत्तर काय मिळतंय 1/ त्या संख्येचा घातांकाचा धन होतो आणि 3 त्या संख्येचा तोच घातांक राहतो, मात्र चिन्ह बदलतं, पण 1/ त्याचं ते उत्तर आलेलं आहे म्हणजे याला गुणाकार व्यस्तही म्हटलं जातं। त्यानंतर पहा (a^) ऋणम दिलेला आहे तर मग याचा अर्थ काय होतो, तर याला आपण दुसऱ्या पद्धतीने बदलूया की याला ऋणमला (a^ ) आपण 1 गुणूया। 1 जर गुणलं तर तेच ठेवू आपण (a^ ) आणि त्या जागी 1 च्या जागी आपण लिहू (a^)(m/a^)। कारण (a^m) ठेवला इथं (a^m) ठेवला तर 2 भागाकार झाला तर उत्तर किती येईल 1 येईल आणि 1 कोणत्याही संख्येला गुणलं तरी उत्तर 30 संख्या येतं, त्यामुळे काही फरक पडत नाही। पहा मग या ठिकाणी पहा हे जे 2 आता संख्या आलेला आहे (a^)(m/a^m) मग या ठिकाणी यांची वजाबाकी होईल, मग उत्तर काय मिळेल आपल्याला वजाबाकी झाल्यावर ते इथं लिहितो (a^)(m/m) मग या ठिकाणी m मधून (m) जर वजा झाले म्हणजे 1 × 1 गेला 2 × 2 गेले तर उत्तर 0 येतं, तसं या ठिकाणी उत्तर किती येईल (a^)(0)/m। आणि आपल्याला माहिती आहे एखाद्या संख्येचा घातांक 0 म्हणजे तिचं उत्तर असतं 1, म्हणजे काय उत्तर आलं 1/m। म्हणजे कोणत्याही संख्येचा जेव्हा आपण (ऋण)घातांक म्हणतो तेव्हा तिचा अर्थ असतो त्या संख्येचा गुणाकार व्यस्त धन स्वरूपामध्ये मिळतो। तर या ठिकाणी 1/(a^)(m) हे या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळालेलं आहे। त्या ठिकाणी पहा जेव्हा आपण (a^)(1) म्हणू तेव्हा त्याचं उत्तर काय असेल 1/a। तसंच जेव्हा आपण (5/3)(1) हा जर घातांक म्हटलं तर त्याचं उत्तर असेल 3/5, म्हणजे 5/3 जो गुणाकार व्यस्त आहे हे त्याचं काय असेल उत्तर असेल पा। आणि शिवाय पाया जर (1) असेल आणि घातांक पूर्ण संख्या असेल तर त्यावेळेस उत्तर कसं लिहायचं की जसं इथं (1)^6 लिहिलेला आहे म्हणजे (1)6 गुणाकार आहे, (1)(1)(1)(1)(1) असा 6 गुणाकार आहे, मग (ऋण)/(ऋण)धन होईल, (ऋण)/(ऋण)धन होईल, (ऋण)/(ऋण)धन होईल, म्हणजे येणारी जी संख्या आहे तिचं उत्तर (1) येईल। आणि तीच समजा आता विषम संख्या हा घातांक आहे, (1)^5 आहे, 5 ही विषम संख्या आहे, मग पहा 5 आता (1)5 गुणाकार आहे, (1)(1)(1)(1)(1)(1)(1), आता 5 ऋणसंख्येचा गुणाकार झालेला आहे, मग 5 जेव्हा गुणाकार झालेला आहे तेव्हा पहा ह्या ऋणचं उत्तर धन येईल, बरोबर ह्या ऋणचं उत्तर धन येईल, पण हा (1) तसंच राहिला, मग (1) जर यांना गुणलं तर उत्तर सगळं (1) येईल। मग या ठिकाणी पहा
ऋण एक चा घातांक पाच चं उत्तर किती आलं ऋण पाच. मग लक्षात घ्या की यम ही कोणती संख्या असेल समसंख्या असेल तर ऋण एक चा घातांक यम याचं उत्तर धन एक येईल आणि यम ही जर विषम संख्या असेल तर ऋण एक चा घातांक यम त्याचं उत्तर ऋण एक येईल. यानंतर आपल्याला सराव संच 28 पाहायचा आहे. त्यामधील पहिला प्रश्न अगोदरच आपण सोडवलेला आहे मागील तासाला, त्यामुळे आपण प्रश्न दुसऱ्याचा विचार करणार आहोत. तर इथं काय गणित आहे, पहिलं प्रश्न दुसरा आहे किंमत काढा, म्हणजे जे संख्या आहेत त्यांच्या घातांकाचे भागाकार करून तुम्हाला त्यांची किंमत काढायची आहे. तर आता ऋण सातचा घातांक 12 भागिले ऋण सातचा घातांक 12, तर ऋण सातचा घातांक 12 म्हणजे पाय ज्या पाया जो आहे तो बरोबर सारखा आहे. मग सारखा पाया असल्यानंतर घातांकाची काय करावं लागेल, इथं भागाकार करताना वजाबाकी. तर 12 जर 12 वजा केले त्या ठिकाणी काय उत्तर मिळेल, 12 12 गेले तर उत्तर भेटेल 0. मग उत्तर येईल 7 घातांक 0. आणि जर 7 घातांक 0 आला तर कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याचं उत्तर किती येतं, 1. म्हणजे पहिल्या गणिताचं उत्तर काय येईल, 1. दुसऱ्या गणितामध्ये 7 घातांक 5 भागिले 7 घातांक 3 आहे, त्या ठिकाणी उत्तर काय येईल, 5 वजा केले तर 7 घातांक 2 म्हणजे 7 वर्ग येईल आणि 7 वर्ग साथीसाथी 49 हे उत्तर येईल. त्यानंतर 4/5 घातांक 3 भागिले 4/5 घातांक 2 या ठिकाणी सुद्धा 3 वजा केले तर 4/5 घातांक 1 येईल आणि 1 जर घातांक असेल तर त्या ठिकाणी 30 संख्या तिचं उत्तर असतं. त्यानंतर 4/7 भागिले 4/5 मग या ठिकाणी 7 तुम्ही 5 वजा केले तर 2 राहतील, मग 4/2 म्हणजे 4 वर्ग म्हणजे 4×16 हे या ठिकाणी उत्तर येणार आहेत. अशा पद्धतीनं सराव संच 28 सोडवा आणि त्याचे फोटो पाठवा.